नमस्कार मित्रांनो, ही आमची गोल्डन NMK गोल्डन वन सीताफळाची बाग आहे. ही ह्या बागेला सध्या 26 महिने पूर्ण झालेले आहेत आणि ह्यावेळेस आम्ही ह्याला फळ धरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता बागेची ग्रोथ आणि ही, तर तुम्ही बघू शकता ही बाग कशा प्रकारे आलेली आहे आणि पूर्णतः सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीज वापर केलेला आहे आपण या बागेत. आणि एकही रासायनिक खत किंवा एकही रासायनिक खताची फवारणी केलेली नाही, त्याच्यामुळं फळाची संख्या आणि झाडाची ग्रोथ एकदम व्यवस्थित आहे आणि त्याच्यामुळं कोणत्याही रोगाला आत्तापर्यंत बळी पडलेलं नाही किंवा कोणताही मिलीबग किंवा कोणतंही फळ आळी वगैरे किंवा फळमाशी वगैरे कोणत्याही प्रकारे अजूनपर्यंत आम्हाला दिसलेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता बाग आमची आणि केमिकलचा वापर केलेला नसल्यामुळं बाग एकदम चांगली आलेली आहे. चे फळ सुद्धा बघू शकता. आणि आपण ह्याची छाटणी पूर्णतः स्वतः केलेली आहे, घरगुती केलेली आहे, कारण लोक आत्ता बरीचशी लोक छाटणीवर पैसे खूप कमवतात पण त्याचा काही अर्थ नाही, कारण आपल्याला माहीत नसतं की बाबा छाटणी कशी करायची. ते येऊन करून जातात आणि पूर्णतः छाटणी चुकून जातात, फक्त पैसे मिळवण्याचं काम करतात ते. त्याच्यामुळं बाहेरच्या लोकांकडून छाटणी करण्यापेक्षा तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघून छाटणी कशी करायची हे जर तुम्ही शिकला स्वतः तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल, कारण लोकांचं आता सध्या खूप मार्केटिंग वाढल्यामुळं आणि तो एक प्रकारचा धंदा बनलेला आहे की छाटण्या करायचे आणि पैसे मिळवायचे. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यापासून लांब राहा, कारण आता मार्केटमध्ये खूप जण फिरतात की छाटणी करून देतो वगैरे असे म्हणून, त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही हे बाग बघू शकता, पूर्णतः स्वतः छाटणी केलेली आहे. बाग आत्ता सध्या 26 महिन्याची बाग आहे आपली, तुम्ही बघू शकता. सध्या इकडं पाऊस खूप असल्यामुळं गवताचं प्रमाण पण वाढलं आहे, त्याच्यामुळं गवत तुम्हाला दिसत असेल. आणि एकदा बागेला आपण फळ धरल्यावर एकाही कीटकनाशकाची वगैरे फवारणी नाही करायची, कारण त्याचे त्या कळीवरती फळावरती परिणाम होतो आणि बागेच्या आणि जमिनीचा कससुद्धा कमी होतो. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो रासायनिक खताचा कमीत कमी वापर करा, शक्यतो टाळाच, कारण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी एक असं खत आहे की ते रासायनिक खताचा पूर्णतः बंद होऊन जातं, त्याच्यामुळे तुमचा खर्च वाचतो आणि खर्च वाचल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता एक प्रकारे, कारण रासायनिक खताचा जर तुम्ही विचार केला तर एक एकरी साधारणपणे तुम्हाला 30 ते 40 हजार रुपयेपर्यंत खर्च येतो, पण त्याच ठिकाणी सॉईल चार्जरचा जर उपयोग केला तर तुम्ही साधारणपणे 15 ते 20 हजार रुपयेपर्यंत तुमचा सगळा पूर्ण वर्षभराचा खत होऊन जातो, प्लस फवारणीसुद्धा. त्याच्यामुळे सॉईल चार्जरचा तुम्ही नक्की वापर करून बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही बघू शकता, कारण पूर्णतः बाग ही छाटणीवर अवलंबून असते, त्यामुळे तुमची जर छाटणी व्यवस्थित आली आणि जर छाटणी व्यवस्थित झाली तर तुमची बागेला फळाची संख्या ही चांगल्या प्रकारे येते. त्याच्यामुळे तुम्ही छाटणीवर भर द्या, बाहेरच्या लोकांकडून करण्यापेक्षा तुम्ही स्वतः करायचा पहिला प्रयत्न करा, तुम्ही स्वतः शिका, नंतर बाहेरच्यांकडून छाटणी करून घेऊ शकता, त्यांना सांगू शकता की बाबा अशी आम्हाला छाटणी पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही हे बघू शकता, आपली 2 वर्षाची बाग असल्यामुळे फळ कमी आहे, कारण बागेला मॅच्युअर होण्यासाठी 3 वर्ष पूर्ण लागतात. तरी आपण ह्यावर्षी फळ धरलेलं आहे, तरी आपली फळाची संख्या 5 ते 6 दरम्यान आहे. तुम्ही बघू शकता बाग आपली, बघू शकता आपली ही 2 एकर क्षेत्र आहे बागेचं, टोटल आपलं 6 एकर क्षेत्र आहे सीताफळाचं आणि त्यातली ही दोन एकर आहे ती 3 वर्षाची आणि 1 3 वर्षाची आहे. आता ही हा प्लॉट आपला 2 वर्षाचा आहे, तरी आपण बघू शकता ही प्लॉट आपला. आणि ह्याची लागवड आपण जुलै 20 केली होती, जुलै 2020. आता सध्याला 26 ते 27 महिने पूर्ण झालेले आहेत, तरी तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, एवढंच सांगायचं की केमिकल खताचा वापर करू नका, केमिकल खताची फवारणी करू नका. तुम्हाला आत्ता ते चांगलं वाटेल पण भविष्यात 4-5 वर्षानंतर तुम्हाला बागेचा खस कमी झाल्यामुळं, म्हणजे जमिनीचा कस कमी झाल्यामुळं की फळाची संख्या कमी होऊन जाईल. पुढच्या वर्षी बाग जरी मोठी झाली तर फळाची संख्या कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही केमिकल खताचा वापर न करता तर सॉईल चार्जर किंवा सेंद्रिय खताचा वापर केला तर मी तर सजेस्ट करेन की तुम्हाला सॉईल चार्जरचा, कारण ही बाग आपली पहिल्या दिवसापासूनची सॉईल चार्जरवरची बाग आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे बघू शकता,
आणि काही वेगळं नाही आहे ते सॉईल चार्जर, म्हणजे पूर्णतः सेंद्रिय खताचाच वापर केलेला आहे, त्यामुळे केमिकल खताचं तुम्हाला पूर्णपणे टाळलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही बघू शकता बाग आपली, फळाची संख्या कमी आहे कारण बाग लहान आहे आपली, बघा तुम्ही.